यू डोंट गिव अप ऑन युअर ड्रीम्स गाईज. हाय फ्रेंड्स, मी चैतन्य. तिच्या वडिलांची समोसेची गाडी होती आणि घरची परिस्थिती काहीशी खास नव्हती. ती आणि तिच्या बहिणी रोज भजन करायच्या जेणेकरून काहीतरी पैसे मिळतील आणि आपल्या कुटुंबाला त्याचा हातभार लागेल. जशी जशी ती मोठी होऊ लागली तसं तिच्या घरातल्या नातेवाईकांनी सुरू केलं की गायन वगैरे सोडून दे आणि तू नोकरीला सुरुवात कर, कारण आपल्या घरची परिस्थिती चांगली नाही. मित्रांनो, तिने एकच ध्यास मनाशी बाळगलेलं होतं, आपलं स्वप्न पूर्ण करायचं काही झालं तरी, कारण हे आयुष्य पुन्हा एकदा नाही. तिला एका रिॲलिटी शोमध्ये आपलं नशीब आजमवायचा चान्स मिळतो, त्यामध्ये ती टॉप 8 येते परंतु एलिमिनेट होते. त्यानंतर ती काहीशी निराश होते. तिला लोकल शोज मिळू लागतात. तिथे काही लोक तिला सांगतात, तू फार लहान दिसतेस, एका लहान मुलीसारखा तुझा आवाज आहे, त्यामुळे तू गायन वगैरे सोडून दे आणि नोकरी कर. ती आपल्या गायनावर फोकस करते आणि काही वर्षांच्या मेहनतीनंतर आज ती त्याच रिॲलिटी शोमध्ये जज आहे, ज्या ठिकाणाहून तिला एलिमिनेट केलं होतं. तिच्या वडिलांची समोसाची गाडी होती आणि काही रुपयांसाठी तासन तास ती भजनं गायची. आज तीच एका कन्सर्टचे 20 लाख रुपये घेते. मित्रांनो, ही स्टोरी आहे नेहा कक्करची. ही स्टोरी आपल्याला एवढंच शिकवते, नेवर गिव अप ऑन युअर ड्रीम्स. आपल्या स्वप्नांसाठी नेहमी काम करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन स्टोरीसाठी. देन बोल की नाही करके दिखाओ बॉस.